नमस्कार मित्रांनो, मी संजय राठोड, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोल्हारवाडी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर। मित्रांनो, आपण आज इयत्ता 8वीच्या गणित विषयातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना पृष्ठफळ आणि घनफळ याचा अभ्यास करत आहोत। त्यातील चौरस आणि इष्टिकचिती या दोन गोष्टी, चौरस म्हणजे घन आणि इष्टिकचितीचा आपण अभ्यास केलेला आहे। आज आपण त्यातील आणखी एक महत्त्वपूर्ण रचना दंडगोल म्हणजे वृत्तचिती, हा दंडगोल वृत्तचितीचा आपण अभ्यास करणार आहोत। याचं पृष्ठफळ आणि घनफळ कसं काढायचं हे आज आपण समजून घेणार आहोत। वृत्तचिती म्हणजे आपण मागच्या वेळेस वृत्तचितीचा अभ्यास केला, वृत्तचितीचं देखील पाहिलं होतं का चिती म्हणजे काय, ज्याची खालची आणि वरची बाजू समान असतात, सारख्या असतात, एकरूप असतात, त्यांना आपण चिती म्हणतो। या ठिकाणी ही आपली वृत्तचिती आहे, याला दंडगोल म्हणतो। या दंडगोलाच्या भरपूर वस्तू आपल्या घरामध्ये असतात, जसे डबा किंवा पाण्याची टाकी, स्टीलची पाण्याची टाकी असेल, छोटे छोटे डबे असतील, हे या आकाराचे वृत्तचिती आकाराचे असतात। तर आज आपण या वृत्तचितीचे पृष्ठफळ आणि घनफळ आज शिकणार आहोत। आपल्या समोर या ठिकाणी वृत्तचिती आहे, ही जी वृत्तचिती आहे आपल्याकडे, आपण दोन वृत्तचिती आणली आहे, त्याचीच या ठिकाणी आपण फिगर काढलेली आहे। वृत्तचिती याचे एकूण पृष्ठ तीन आहेत। तीन पृष्ठ कोणते आहेत, तर एक हा वर्तुळाकार उंच असलेला हा पृष्ठ, त्यानंतर हा एक खालचा बाजूचा एक वर्तुळाकार पृष्ठ, हे दोन पृष्ठ, आणि हा समोरच्या बाजूला असणारा जो वक्र भाग आहे तो वक्र पृष्ठ, असे हे याला तीन पृष्ठ आहे। बरोबर, दोन वर्तुळाकार पृष्ठे, पुन्हा एकदा बघूया, हे दोन वर्तुळाकार पृष्ठे, हे दोन वर्तुळाकार पृष्ठे आणि एक वक्र पृष्ठ। मग आता या पृष्ठाच्या आधारे आपल्याला पृष्ठफळ काढायचं आहे। पृष्ठफळ म्हणजेच क्षेत्रफळ, या दोन वर्तुळाचे दोन क्षेत्रफळ अधिक ह्या वक्र भागाचं क्षेत्रफळ एकूण एकत्रित केले का आपल्याला पृष्ठफळ मिळणार आहे। आता यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे, तर या वृत्तचितीच्या या ठिकाणी हे दोन वर्तुळाकार पृष्ठ आहेत, हा वक्र जो भाग आहे हा वक्र पृष्ठभाग आहे, हा जो पृष्ठफळ दाखवलाय याच्यात काही आपल्याला माप दिलेलं आहे, हा मध्ये जो बरोबर मध्ये दाखवलेली आहे ती काय आहे, उंची आहे, ज्याला आपण एच म्हणतो, हाईट ते 10 सेंटीमीटर आहे, आणि या ठिकाणी याची त्रिज्या जी आहे ती 7 सेंटीमीटर दिलेली आहे। खालच्या भागाला आपण तळ म्हणतो, हा जो भाग आहे याला तळ म्हणतात, यालाच पाया, या वृत्तचितीचा पाया म्हणतात, ज्यावरती आपण उभं करतो, ही वृत्तचितीचा पाया आहे। आता यामध्ये प्रश्न काय काय असतात, या प्रश्नांमध्ये बहुतांश करून ह्या वृत्तचितीवरती आपल्याला स्कॉलरशिप, STI, फायनान्स, बँक आणि इतर ज्या MPSC UPSC परीक्षा आहेत या सर्वांमध्ये यावरती प्रश्न असतात, त्यामुळं बारकाईने हा प्रश्न आपण समजून घेणं गरजेचं आहे। मग याचं जर आपल्याला पृष्ठफळ काढायचं असेल तर या वृत्तचितीच्या ह्या दोन वर्तुळाकार पृष्ठाचं क्षेत्रफळ आणि वक्र भागाचं क्षेत्रफळ हे एकत्रित काढावं लागेल। आता आपण सर्वप्रथम वक्र पृष्ठाचं जे पृष्ठफळ आहे, हे जे वक्र पृष्ठ आहे याचं पृष्ठफळ आपण काढूया। ह्या वक्र पृष्ठाचा या ठिकाणी एक वृत्तचिती आहे, याचं आपण काय करूया, पृष्ठफळ। आता यासाठी आपल्याला काय माहिती दिली आहे, उंची दिलेली आहे। आपण बघूया, मी या ठिकाणी बनवलेलं आहे ते आपण एकदा खोलून बघूया, म्हणजे आपल्याला सहज समजेल का काय या ठिकाणी उंचीची गरज आहे। जर या ठिकाणी आपण वृत्तचितीचा हा जो खालचा भाग आहे हा मी वर्तुळाकार भाग हा काढून टाकला, त्यानंतर वरचा भागही या ठिकाणी काढून टाकतोय, ओके, मग आता हा राहिला वक्र पृष्ठभाग। पहिल्यांदा आपण ह्या वक्र पृष्ठभागाचं आपण पृष्ठफळ काढणार आहोत। हे पृष्ठफळ काढण्यासाठी जर आपण याला असं कापून टाकलं तर आपल्याला काय मिळणार आहे, या ठिकाणी पूर्णपणे अशा प्रकारचा हा जो वक्र पृष्ठभागाचा हा पूर्ण एक भाग मिळणार आहे आपल्याला। आता हा जो मिळालेला भाग आहे याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे। आता लक्षात घ्या, हा वक्र पृष्ठ म्हणजेच आपल्याकडे रेक्टॅंगल मिळालेला आयत आहे,
आणि याचं पृष्ठफळ आपल्याला सहज काढणं शक्य आहे. यासाठी काय माहिती आवश्यक आपल्याला, तर याची उंची ही जी हाईट आहे ही माहीत असणं आवश्यक आहे. आणि जर हाईट आपल्याला दिलेली असेल तर आपल्याला सहजासहजी त्याचं पृष्ठफळ काढता येतं. याचे यासाठी आपल्याला सूत्र याचं दिलेलं आहे, टू पाय आर एच. रेडियस आपल्याला माहिती आहे, मग त्या हिशोबाने आपण टाकूया 2π. या ठिकाणी घेतो मी 2, जसंच्या तसं घेतला, पायची किंमत 22/7 गुणिले आर म्हणजे रेडियस, रेडियस आपल्याला दिलेली आहे 7 सेंटीमीटर गुणिले हाईट, हाईट किती आहे 10 सेंटीमीटर. चला सोडून घेऊया, 7 × 7 × 7 उरलं काय, 2 × 22 × 10. ओके, हा एक त्याच्यात नाही घेतला तरी चालेल. मग या ठिकाणी पुढं काय मिळालं, 22 × 44 × 10 काय मिळालं शेवटी, 44 × 10 काय उत्तर येईल, 440. बरोबर, 10 × 40 हा 44, 10 × 40 आणि 4 = 44. आता ह्या ठिकाणी 440 काय आहे, क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळ म्हणजेच या ठिकाणी पृष्ठफळ आलेलं आहे, आणि पृष्ठफळ आपण कसं लिहितो, चौरस. आता ही सेंटीमीटर मध्ये दिलाय म्हणून चौरस सेमी. ओके, म्हणजे या ठिकाणी या वक्र पृष्ठाचं पृष्ठफळ आपण काढलेलं आहे, आणि हे पृष्ठफळ मिळालेलं आपल्याला 440 चौरस मीटर. आता उरलेले हे जे दोन गोलाकृती किंवा वर्तुळाकार पृष्ठ आहे, ह्या वर्तुळाकार पृष्ठाचं आपण पृष्ठफळ काढूया. याला पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळ म्हणूया. हे क्षेत्रफळ आपण पूर्वी क्षेत्रफळ या पाठात पाहिलेलं आहे. याचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, वर्तुळाच्या या वृत्तचितीचे हे दोन वर्तुळाकृती आहेत यांचं सूत्र आहे 2π r² 2π r² आता ह्या ठिकाणी आपल्याला रेडियस दिलेली आहे, रेडियस दिलेला असल्या कारणाने आपल्याला ते सोडवणं सहज शक्य आहे. 2 असा आहे तसा आपण 2 घेतला, या ठिकाणी घेतोय मी, गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले इथं या ठिकाणी रेडियस दिलेली आहे 7 सेंटीमीटर. पुन्हा आपण या ठिकाणी यांचं 7 हा रेडियस वर्ग म्हणजे 7 चा वर्ग लिहावा लागेल. आता लिहिताना पुन्हा या ठिकाणी खाली घेऊया, 2 × 22/7 7 चा वर्ग म्हणजे 7 चा 2 वेळा गुणाकार, 7 × 7 अशा पद्धतीने लिहा, किंवा 7 × 7 = 49 लिहिलं तरीबी चालेल. मग या ठिकाणी सोडवताना 7 × 7 × 7 काय उरलं शेवटी, 2 × 22 × 7. ओके, पुढे 22 × 44 × 7 7 × 28 4 × 2 7 × 28 पुन्हा त्यात 2 मिळूया, 29 आणि 30 म्हणजे 308 काय मिळालेलं आपल्याला, 4 चौरस सेंटीमीटर 308 चौरस सेमी. आता आपल्याला या वृत्तचितीच्या वक्र पृष्ठाचं पृष्ठफळ मिळालेलं आहे 440 चौरस सेंटीमीटर, आणि 2 वर्तुळाकार जे 2 या ठिकाणी आर स्क्वेअर त्यासाठी 2 यासाठीच लावलेलं आहे की 2 वर्तुळाचं सूत्र काय आहे, πr. या ठिकाणी πr² स्क्वेअर आहे, या ठिकाणी 2πr² म्हणजे 2 वर्तुळाचं. मग 2 वर्तुळाचं या ठिकाणी मिळाले 308 चौरस सेंटीमीटर. आता या दोघांचं एकत्रित पृष्ठफळ जर काढायचं असेल तर एकूण पृष्ठफळ कसं काढावं लागेल, वृत्तचितीच्या वक्र पृष्ठाचे पृष्ठफळ आणि 2 वर्तुळाकार पृष्ठाचे क्षेत्रफळ हे दोन्ही आपल्याला एकत्र करावं लागणार आहे, ते आपण आता आपण करूया. आता आपण या वृत्तचितीच्या एकूण पृष्ठभागाचं पृष्ठफळ काढूया. वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर वक्र पृष्ठाचे पृष्ठफळ अधिक 2 वर्तुळाकार पृष्ठांचे क्षेत्रफळ. आपण या ठिकाणी वक्र पृष्ठाच्या पृष्ठफळाचं सूत्र काय आहे, 2πr h + याचं सूत्र काय आहे,
पाय आर स्क्वेअर। आता या दोन्हीही सूत्राचं जर आपण बारकाईने या ठिकाणी बघितलं तर समान दोघींमध्ये काय सारखं आहे, दोघांमध्ये इथं टू पाय आर आहे, इथं टू पाय आहे, टू पाय इथं लिहूया आपण, इथं पण आर आहे, आर आहे, हा एक आर पण घेतला। आता काय उरलं ते बघूया, इथं एच आहे अधिक, या ठिकाणी काय उरलंय, याच्यातला एक आर उरलाय, म्हणजे या ठिकाणी आपल्याला सूत्र मिळतंय एकूण क्षेत्रफळ डायरेक्ट काढताना ही काढायची आवश्यकता नाही, एकूण पृष्ठफळ काढताना या सूत्राच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काढता येईल, टू पाय आर कंसात एच प्लस आर। आता या ठिकाणी सोडूया आपण, आपल्याला सर्व किमती माहिती आहेत, टू पायची किंमत 22/7 गुणिले रेडियस आपल्याला दिलेली आहे 7 सेंटीमीटर, कंसात हाईट किती होती, तर हाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, सगळ्यांची हाईट सुरुवातीलाच आपण या वृत्तचितीची हाईट जी आहे ती 10 सेंटीमीटर होती, 10 अधिक रेडियस पुन्हा 7। ओके, आता आपण हे सोडून घेऊया, 7 × 7 × 7 काय उरलं, 2 × 22 × 10 = 17। ओके, पुन्हा एकदा खाली, 22 × 44 × 17। आता या ठिकाणी या 17 × 44 आपल्याला गुणाकार करून घ्या, गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर येणार आहे 748। गुणाकार आपण 17 पाट्याच्या हिशोबाने करू शकतो, मग 748 हे काय आहे, पृष्ठफळ आहे, पृष्ठफळ म्हणजेच क्षेत्रफळ आहे, मग या सर्व भागाचं क्षेत्रफळ आहे, त्यामुळे आपण त्याला पृष्ठफळ म्हणतो, आणि पृष्ठफळ हे चौरस सेंटीमीटर मध्ये दाखवतात, म्हणून आपण लिहूया चौरस सेमी। मग या ठिकाणी आपल्याला वृत्तचितीचे पृष्ठफळ, या वृत्तचितीच्या पृष्ठफळाचं काय सूत्र मिळत, काय सूत्र आहे, 2πRh हे वक्र पृष्ठाचं पृष्ठफळ काढण्यासाठीचं सूत्र आहे। या ठिकाणी वर्तुळाकारचं आपण, दोन वर्तुळाकार आहेत म्हणून 2πR² हा सूत्र या ठिकाणी वापरलं, आणि दोघांचंही एकत्रित करून आपल्याला सूत्र मिळतंय 2πR (h+R). या पद्धतीने आपण याची एकूण पृष्ठफळ काढलेले आहे। आता आपण घनफळ बघूया। ओके, आपण आता वृत्तचितीचे घनफळ काढूया। घनफळाचं सूत्र आहे πR²h, πR²h। सूत्रामध्ये आपण किंमत घालून घेऊया, पायची किंमत आहे 22/7 × r² आर म्हणजे रेडियस, रेडियस दिलेली आहे 7 सेंटीमीटर, तर 7 × 7 आपण लिहूया, आणि हाईट दिलेली आहे 10 सेंटीमीटर। सोडून घेऊया, 7 × 7 × 7 काय उरलं मागे, 22 × 7 × 10। ओके, यांचा गुणाकार करून घेऊ, 7 × 2 = 14, हच्चाला 1, 7 × 14 = 15 × 10। याचं उत्तर काय येईल, तर 1540 चौरस। आता या ठिकाणी काय आहे, हे घनफळ आहे, आणि त्यामुळं हे घनफळ कसं लिहिणार, घन सेंटीमीटर किंवा घ सेमी, घन सेंटीमीटर, घन सेंटीमीटर या ठिकाणी घनफळ झालेलं आहे। हा, आपण आता या ठिकाणी घनफळ काढलेलं आहे, या वृत्तचितीचे घनफळ निघालेलं आहे 1540 घन सेंटीमीटर। आता याचे आणखी प्रश्न कसे असतात, घनफळ पृष्ठफळ काढलं, घनफळ काढलं, आता या वृत्तचितीची उंची काढायला आपल्याला विचारलेलं असतं, मग आता ही उंची कशी काढायची, तर त्याचंही आपण या ठिकाणी वृत्तचितीची उंची कशी काढायची, तर या ठिकाणी आपण सूत्र बनवून घेतलेलं आहे, त्याच याच वरच्याच सूत्राच्या हिशोबाने घनफळाचं सूत्र आहे, घनफळ हा घनफळ बरोबर πR²h। जर या ठिकाणी उंची काढायची असेल तर आपल्याला हा πR² इकडे भागिले न्यावं लागेल, म्हणून आपल्याला या ठिकाणी सूत्र मिळालेलं आहे घनफळ बरोबर घनफळ πR², उंचीचं सूत्र काय मिळालं, घनफळ πR². आता आपल्याला उंची समजा दिलेली नाहीये, ती उंची काढायची, आपल्याला या ठिकाणी 10 उंची माहिती आहे, परंतु रेडियसच्या माध्यमातून आपण
उंची काढू शकतो। या ठिकाणी बघूया घनफळ आपल्याला किती दिलेलं आहे, घनफळ 1540 भागिले 22, एकम सात घेऊया, 22/7 गुणिले रेडियस किती होती 7 सेंटीमीटर, 7 × 7। ओके आता आपण सोडून घेऊया, 7 × 7, 7 × 7 इथं काय उरलंय पुन्हा 1540 भागिले काय उरतंय कंसात 22 × 7। अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्याची उंची काढायसाठी या पद्धतीने आपण काढून घेतलं। आता यांचा गुणाकार करून घेऊया, 1540 भागिले यांचा गुणाकार काय येतोय 7 × 14, 8 × 1, 7 × 14 = 15, म्हणजे 1540 भागिले 554 यांचा भागाकार काय येईल, भागाकार केला तर 154 × 154 बरोबर आणि 0 = 0। या ठिकाणी आपल्याला हाईट किती मिळतीये 10 सेंटीमीटर, जी आपण ऑलरेडी काढलेली आहे 10 सेंटीमीटर। म्हणजे हाईट काढताना आपल्याला सूत्र वापरायचं आहे घनफळ भागिले पाय आर स्क्वेअर, आणि या पद्धतीने आपण त्याची उंची काढत आहोत। आता यानंतर आपण काढणार आहोत या वृत्तचितीची हाईट दिलेली असेल तर त्याच्या रेडियस, रेडियस कसं काढायचं हे आपण आता बघणार आहोत। रेडियस आपण आता बघणार आहोत, रेडियस आपल्याला काढायची, आपल्याला माहिती आहे 7 जरी रेडियस दिली ती कशी काढायची ते आपण बघूया। या सूत्राच्या माध्यमातून आपण सूत्र बनवलेलं आहे रेडियसच, रेडियस हा आर इकडं जर आणला तर काय होईल, रेडियस आहे तिथं ठेवला तर पाय एच, पाय आणि हाईट याला भागिले जाईल, म्हणजे या ठिकाणी सूत्र मिळालं आहे घनफळ बरोबर घनफळ भागिले पाय आणि हाईट। चला तर आपण रेडियस काढूया, आर स्क्वेअर बरोबर काय मिळते घनफळ भागिले कंसात पाय आणि हाईट। ओके चला रेडियस स्क्वेअर बरोबर घनफळ आपल्याला माहिती आहे, घनफळ आपण काढलेलं आहे 1540 भागिले पायची किंमत 22/7 गुणिले हाईट दिलेली आहे 10। ओके सोडून घेऊया, या दोघांचा भाग काय जात नाही, मग भाग जात नाही म्हटल्यानंतर आपण काय करावं लागेल, ह्या दोघांचा गुणाकार करून घेऊया, 1540 भागिले 10 × 20, 7 × 2, 10 × 20 = 2, 22, म्हणजे 240 / 7 220 / 7। मग या ठिकाणी भागिले उलट गुणिले म्हणजे 1540 गुणिले या ठिकाणी जो भागिले दिलेला आहे भागिलेचे उलट आपण जर गुणिले केलं तर 7/220 करावं लागेल। ठीक आहे चला आपण गुणाकार करून घेऊया यांचा, 7 × 0 = 0, 7 × 4 = 28, 7 × 2 = 35, 36 × 1 = 37 बरोबर, 7 × 3 = 5, 7 × 7 = 7, या ठिकाणी काय येईल 10 बरोबर आहे भागिले 220, 0 = 0 गेलाय। मग आता आपल्याला ह्या ठिकाणी 1078/22 याचा जर आपण भाकार केला तर आपल्याला या ठिकाणी 22 ने भागितल्यानंतर आपल्याला आर बरोबर आर स्क्वेअर हे लिहायला विसरायचं नाही, कारण नंतर आपण रेडियस डायरेक्ट लिहू शकतो। तर या ठिकाणी भाकार येईल 49, भाकार करून बघूया आपण, भाकार येईल 49। आता आपल्याला आर स्क्वेअर बरोबर काय मिळालंय 49, मग आर बरोबर काय होईल तर हा वर्गमुळात 49 येईल, वर्गमुळात 49 म्हणजे 49 वर्गमूळ काय आहे तर 49 वर्गमूळ आहे 7, म्हणजे आपल्याला त्याची रेडियस मिळाली 7 सेंटीमीटर। ओके म्हणजे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध असलेल्या या ठिकाणी वृत्तचितीची जी माहिती दिली आहे त्याच्या आधारावर वृत्तचितीचं पृष्ठफळ, वृत्तचितीचं घनफळ, वृत्तचितीची हाईट
आणि वृत्त चितीची त्रिज्या कशा पद्धतीने काढायची आहे हे आपण आज या ठिकाणी शिकलो. या नंतरच्या व्हिडिओ मध्ये आपण यावरील प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे, त्याच्या ट्रिक्स काय वापरायच्या हे आपण बघणार आहोत.